मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। हे तर अजबच मध्ये आज आपण बघणार आहोत काही अद्भुत, रोमांचक आणि अविश्वसनीय अशा बातम्या। हे तर अजबच मध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या आजोबा पर्वताचं रहस्य। सीता मातेनं लव कुश यांना नेमका कुठे जन्म दिला होता, वाल्मिकी ऋषींचं वास्तव्य कुठे होतं आणि त्यांची समाधी कुठे आहे याची उत्सुकता अनेकांना असते। चला तर मग बघूया याचवरचा आमचा हा विशेष रिपोर्ट। काय आहे आजोबा पर्वताचं रहस्य? सीता मातेने लवकुशला जन्म दिलेल्या ठिकाणाचं महत्व, वाल्मिकी ऋषींनी कुठे घेतली समाधी, ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या डेणे गावातलं हे निसर्गरम्य ठिकाण, या ठिकाणाला पौराणिक महत्व आहे। निसर्गाच्या कुशीत पर्वत रांगांच्या पायथ्याशी इथे एका औदुंबराच्या झाडातून वाहणारा हा झरा, इथलं सर्व काही अजबच। आता आपण तब्बल 1 किलोमीटर पायी चालत आलेलो आहोत, मात्र या ठिकाणी कुठलीही पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि आता मी त्या पायथ्याशीच आलेलो आहे आणि तिथं आपण एक पाहू शकतो, हेच ते उमराचं झाड आहे आणि ह्या उमराच्या झाडाच्या इथं एक उमराच्या झाडामधून पाण्याचा झरा आहे आणि त्या पाण्याच्या झऱ्यामधलं जे पाणी आहे अतिशय चांगलं असं पाणी आहे आपण पाहू शकतो आणि येथील जेवढे भाविक असतात तेच पाणी पितात, अतिशय सुंदर असं पाणी आहे पाहू शकतो आपण आणि हा जो खरोखरच एक निसर्गाची देणगी म्हणावी लागेल, कारण इकडं पाणी नसताना इथंही पाणी पिऊन आपली जी तहान आहे येथील जे नागरिक आहेत ते जे भाविक येणारे आहेत ते भाविक भागवतात। या दृश्यांमध्ये दिसणारा हा आहे आजोबा पर्वत। या आजोबा पर्वताचं वैशिष्ट्य म्हणजे आजोबा पर्वताच्या एका बाजूला वर्षाच्या 12 महिने सावली असते, या बाजूला एकदाही सूर्याचं किरण पडत नाही। आज आपण जाणून घेणार आहे आजोबा या पर्वताचं रहस्य। आता मी त्या आजोबा पर्वताच्याच पायथ्याशी आपण पाहू शकतो हाच जो पर्वत आहे आणि ह्या पर्वताचं रहस्य जर आपण पाहिलं तर पहिलं रहस्य आपण जर पाहिलं तर त्यामध्ये हा जो पट्टा आहे पाठीमागची बाजू आहे ह्या पर्वताची आणि ह्या पर्वतामध्ये आजपर्यंत ह्या बाजूला 12 महिने सावलीच असते, अद्यापही सूर्यकिरण ह्या पर्वतावरती पोहोचले नाही आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने। आणि महत्त्वाची बाब म्हणजे याची दुसरी बाजू आहे ती पण आपण पाहणार आहे, मात्र आत्ता आपल्याला हा जो रस्ता आहे आपण पाहू शकतो ह्याच रस्त्याने तब्बल 2 तास जावे लागणार आहे आणि गेल्याच्या नंतर आपल्याला तो आजोबा पर्वत आहे ते पाहिल्यानंतरच आपल्याला पुढलं रहस्य समजेल। आजोबा पर्वताच्या एका बाजूला सूर्यकिरण का पडत नाहीत या मागेही काही रहस्य आहेत। त्याची लेफ्ट बाजू पूर्ण सूर्याची जी किरण आहेत ती त्याच्या बाजूला दिसतच नाही, पूर्ण लेफ्ट आणि राईट बाजूला पूर्ण किरणं दिसतात। ही एक आजोबा पर्वताची चांगला रस्य हा आणि निसर्गाचा एक देणगी दिलेली आहे, या पर्वताला पूर्ण हा सावलीचा भाग दिसतो। याच आजोबा पर्वतावर प्रथम दर्शन होतं ते एका समाधीचं। विठामाई नावाच्या महिलेनं या ठिकाणी 45 वर्ष वास्तव्य केलं होतं। तिनं आयुष्यभर देवस्थानाची देखरेख केली होती। याच विठामाईचं हे समाधी स्थान। एवढ्या जंगलामध्ये ती जीवाचं रान करत तिने ह्या जीवजंतूंना सुद्धा न घाबरता ह्या देवस्थानाचा सांभाळ कमीत कमी 45 ते 45 वर्षापर्यंत केलेला आहे। आनंद दिघेचे चांगले संबंध असल्यामुळे ते अधूनमधून यायचे, त्यावेळी चांगली सोय होती, म्हणजे त्यांच्या जीवनाची चांगली सोय करायची ते, पण आता तसं काही इथं राहिलेलं नाही आहे। एक बाबा इथे राहतात पण त्यांना कोण लक्ष टाकतो इथे, याचा कायापालट कसा करता येईल, त्या बिचारी माऊलीने आजपर्यंत सांभाळला पण आता हिच्या पुढे काय करायचे, आता शासनाने त्याची दक्षता घ्यावी।
ऋषींच्या समाधीजवळ पोहोचल्यावर एक वेगळीच अनुभूती येते. ते काही काळी ते होते रामायण, त्यांनी जीवन राम जन्मच्या अगोदर रामायणी ते लिहिलं त्यांनी, आणि काही काळाने त्यांची समाधी झाली. मग त्यांची ती समाधी बांधलेली आहे. तर हा ठिकाण असं आहे का, याच्या आतमध्ये जेवढ्या वनस्पती आहे तेवढ्या औषधी ज्याला स्पेशलिस्ट येतं तो आपल्या येऊन येऊन औषधं घेऊन जातो. आणि या भागात आल्यावर या ग्राउंडच्या इकडे आतमध्ये आलो, कोणी कुठल्याही विचाराने माणूस आला तर त्याचे विचार सात्विक होतात. समजा कोणी उदाहरणार्थ एखादा आत्महत्या करायला आला किंवा कोणी इथं लुटमार करायला आला तर तो इथं आलो विचार बदलतात. दगड किती वाढणार, तांदळ्या एवढा वाढणार, त्याचा असर 10 वर्षात होऊ शकत नाही. पण मला ते मान्य करायला लागेल तुम्हालाही कधी वाढते म्हणून, कारण त्याची आम्हाला बरेचशी त्याची बऱ्याचशा ठिकाणी अनुभव आले. कारण इथं मी एकटं राहतो ना, मला सगळं समजतंय रात्री काय म्हणजे अनुभव काय येतं आहे, कशाला काय होतं आहे, कुठला प्राणी आला तरी आम्हाला काही करत नाही. म्हणजे आमचे विचार ओळखतात ती, वाघ जरी आला किंवा एखादा हिंसक प्राणी आला, माकडं वगैरे, तुमच्याशी ना आमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागणार ती. तिच्याबद्दल तिचे खुणं येते ते त्यांच्या ते गुहे आहे ना, सीतामाईचे पालणं आहे तिथे गुहे आहे, ते गुहे म्हणजे राहिलेली आहे ती. आणि ती गुहे म्हणजे तिथे तिचं पालणं आजपर्यंत ठेवलेली साक्ष म्हणून. आणि ती बाहेर फिरायला निघल्याबरोबर याच्या दगडावर हाताची रेषा आहेत खाली ओलीला, आता हात मारला असा दगडावर त्याची रेषा आहेत, हाताची रेषा आहेत. आजोबा पर्वताचं रहस्य जाणून घेत असताना इथे सीता मातेचं वास्तव्य असलेल्या परिसरात पाण्याचं कुंड आढळलं. या कुंडाचंही एक रहस्य आहे. हे आजोबा पर्वत आहे, हे दंडकारण्य आहे. या त्यावेळेस लक्ष्मणाने आपल्या रथामध्ये सीतामाईने या दंडकारण्यामध्ये सोडले, तेव्हा सीतामाईने वाल्मिकी ऋषींच्या सहवासामध्ये वाल्मिकी ऋषींची सेवा करत त्या ठिकाणी काही दिवस काढले. असे असताना त्यांना लव आणि अंकुश ही दोन मुलं झाली, जन्माला आली. तर ते दोन मुलं जन्माला आल्यानंतर सीतामाई या ठिकाणी वास्तव हे आता आपण कुंड पाहतोय, हे कुंड पाहतोय, या कुंडामध्ये पाणी भरण्यासाठी, त्यांचे कपडे धुण्यासाठी किंवा त्यांना आंघोळी वगैरे करण्यासाठी या ठिकाणी घेऊन यायच्या. या आजोबा पर्वताला अनेक नागरिक भेट देत असतात, यामध्ये स्थानिक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांचाही समावेश असतो. इथे शिवरात्रीची मोठी अशी जत्रा भरते. ही जत्रा भरत असताना लोकांना येण्याच्या सुविधा अतिशय कमी आहेत. रस्त्याचा प्रश्न आता साधा रस्ता बनलेला आहे, परंतु ही देवस्थान जी ट्रस्ट आहे, कमिटी आहे, ह्या कमिटीवरती तहसीलदार, प्रांत वगैरे कलेक्टर यांची आणि स्थानिक विभागातले सरपंच यांची कमिटी आहे, परंतु तेवढंसं असं लक्ष दिलं जात नाही. इथे वाल्मिकी ऋषींची समाधी आहे आणि ही समाधी दरवर्षी तांदळाच्या कणाएवढी वाढत असते. ही आख्यायिका आहे सगळी. पण इथे ह्या पर्वताला आजोबा पर्वत का म्हणतात, कारण वाल्मिकी ऋषी जेव्हा इथे वास्तव्याला होते, जेव्हा सीतामाईंना वनवास परत पुन्हा एकदा परीक्षेसाठी वनवासाला जावं लागलं, तेव्हा इथे जी दोन मुलं होती ती दोन मुलं वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणून संबोधायची. वाल्मिकी ऋषींचं इथे समाजिक स्थान आहे. समाधी स्थानानंतर जिथं या इथंची सीतामाईची मुलं लवकुश इथं जन्माला आलेली, तिथे वर त्यांचा पालना देखील आहे, तिथे बघण्यासाठी आम्ही हे केलो का हा खरंच पर्यटन स्थल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये होऊ शकतो. आणि हे जर आपण आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी आणि सर्व जिल्ह्यातल्या खासदारांनी, आमदारांनी, या लोकांनी आणि आम्ही नगरसेवक लोक आम्ही सर्वांनी जर हे केला तर खरंच बरेचशा ठिकाणी पर्यटन स्थल आहेत, तर आपला ठाणे जिल्ह्यामध्ये पण होऊ शकतो. आजोबा पर्वताच्या ज्या टोकावर सीता मातेनं लवकुश यांना जन्म दिला, जिथे लवकुश यांचा पाळणा आहे असं मानलं जातं, ते ठिकाण गाठण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. सीता माईचं पालणं वरत आहे डोंगरावर, अतिशय खडतर असा रस्ता आहे, जंगल वाटेचा 2 तासाचा रस्ता आहे, तिथे जाणार आहेत आम्ही तिकडे वरत. अच्छा, कसा रस्ता आहे? एकदम जंगल आणि दगडी आणि एकदम खडतर रस्ता आहे, असं एकदम डेंजर रस्ता आहे. डेंजर, किती तास लागतात? 2 तास लागतील तरी पण. आजोबा पर्वताचं शिखर गाठायला 2 तास लागतात आणि त्यानंतरच दर्शन होतं कपारीतल्या लवकुश यांच्या पाळण्याचं. या आजोबा पर्वतामध्ये अनेक रहस्य दडली आहेत.
औदुंबराच्या झाडातून वाहणारा झरा आणि पर्वताच्या एका बाजूला सूर्यकिरणांचा न होणारा स्पर्श आश्चर्यचकित करणार आहे. आता आपण आजोबा पर्वताचं रहस्य जाणून घेतोय आणि त्यासाठी आपण तब्बल 3.5 ते 4 तास आपण चालत आलेलो आहोत. अतिशय खडतर असा प्रवास केलेला आहे आणि आता आपण अगदी टोकावरती आलेलो आहे पर्वताच्या टोकावरती आणि तेच रहस्य जाणून घेऊया. आता आपण त्या टोकात जे सीतामाईचे जे लवकुश जे मुलं होती जे रामाची मुलं होती त्यांचाच हाच जो पाळणा आहे आणि हेच खरं रहस्य आहे. हा जो इथला जो पर्वत आहे त्या पर्वताचा आपण पाहू शकतो हा पाळणा आहे. हा आपण पाहू शकतो दोन पाळणे आहेत एक लवकुचे आणि हेच जे रहस्य जे आहे या पर्वताचं आजोबा पर्वताचं हेच खरं रहस्य आहे. आणि तब्बल आता अगदी टोकावरती आपण आहोत किती किलोमीटर म्हणजे खाली खोल असे दऱ्याखोर आहेत याच ठिकाणी आणि याच ठिकाणी सीतामाईचा जो वनवास जो संपल्याच्या नंतर हा दुसरा वनवास सुरू झाला होता तो हाच पर्वत आहे आणि असं येथील नागरिकसुद्धा सांगत आहेत. आणि किती उंचाच्या उंच पर्वताच्या आपण जर पाहिलं तर किती उंच म्हणजे अक्षरशः आकाश आणि पर्वत हा याचं एकच समीकरण होतं आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर ह्या ज्या पर्वताच्या रांगा जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं दृश्य आपण पाहू शकतो. आणि त्याचप्रमाणे याच ठिकाणी जी सीतामाई जी आहे ते त्यांचा पाळणा आणि त्यांचा म्हणजे त्या तिथं राहिलेल्या होत्या असं सांगितलं जातं. मात्र जे खरं रहस्य जे आहे जर पाहिलं आपण तर त्या रहस्यामध्येच आपण जो पाळणा जो आहे तो पाळणा पाहू शकतो. आणि हा जो आजोबा पर्वत आहे ह्याच पर्वताचं रहस्य आपण जाणून घेतलेलं आहे. आणि हा पर्वत ठाणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळं शासनाने लक्ष देऊन इथे जास्तीत जास्त सोयीसुविधा करून निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. रवी शिंदे, न्यूज 18 लोकमत. हे तर अजबसमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, लगेच परत येतोय, बघत रहा न्यूज 18 लोकमत. हे तर अजबसमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही आजवर अनेक विहिरी पाहिल्या असतील, मात्र आता आम्ही तुम्हाला एक अशी वैशिष्ट्यपूर्ण विहीर दाखवणार आहोत ज्या विहिरीच्या आकारातच त्या विहिरीचं रहस्य दडलंय. नेमकी ही विहीर आहे तरी कशी, काय आहेत या विहिरीची वैशिष्ट्य पाहूयात, त्याचवरचा आमचा हा विशेष रिपोर्ट. चावीच्या आकाराची वैशिष्ट्यपूर्ण विहीर का नाही आटत या विहिरीतलं पाणी, काय आहे त्यामागचं रहस्य. तुम्ही पाहत आहात ती एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी विहीर आहे. बदलापुरातल्या देवलोळी गावात चावीच्या किंवा शिवलिंगाच्या शिळेच्या आकारासारखी आकर्षक रचना असलेली ही विहीर. बदलापूर गाव आणि आजूबाजूच्या परिसराला अनेक ऐतिहासिक घटनांचा वारसा लाभलाय, त्यापैकीच ही एक विहीर आहे. 16व्या आणि 17व्या शतकातील ही विहीर आजही अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे. कारण या विहिरीची रचना, सध्या या विहिरीचं पाणी पिण्यासाठी नव्हे तर अन्य कामांसाठी वापरलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर चिमाजी अप्पांच्या वसई स्वारीच्या वेळेला कल्याणमध्ये जाण्यापूर्वी त्यांचं सैन्य या भागात तळ टोकून राहायचं. यावेळी सैन्याला आणि घोड्यांना या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं. विहिरीचा इतिहास सांगायचं झालं तर आजोबा पंजोबांपासून सांगत आले की शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेली विहीर आहे. पूर्वी शिवाजी महाराज ज्यावेळी सुरतेवर लढाई करायला जायचे किंवा कल्याणला दुर्गाडी किल्ल्यावर जायचे तेव्हा ते घोडे इथे अदलाबदल करायचे. तसेच बदलापूर एक ऐतिहासिक गाव आहे पुढे 3 किलोमीटरवरती, तिथे पण त्या तळ्यावरती काहीतरी घोडे अदलाबदल करायचे असं पूर्व सांगत आलेले आहेत. हा एवढाच हा इतिहास आहे. या विहिरीबाबत अजून एक शक्यता वर्तवली जाते आहे. भगवान शिवावर असलेल्या श्रद्धेपोटी या विहिरीची रचना ही शिवलिंगाच्या शिळेसारखी केली असावी असाही अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मस्त शंकराच्या पिंडीचा आकार पण आणि आता चावीची विहीर आहे अशी उल्लेख केलेला आहे. पण या विहिरीचं बरंच काही वैशिष्ट्य आहे, म्हणजे बरे तिथे गावातले लोक पाणी भरायचे, भरपूर म्हणजे थंड पण पाणी असतो आणि भरपूर म्हणजे गर्दी असायची भरायला पाणी भरायला. आणि कसं मस्त वाटतं म्हणजे काय या विहिरीचं एकदम थंड पाणी आणि त्या विहिरीला काय सिमेंट नाही काय नाही काय नाही, म्हणजे बिना सिमेंटची विहीर आहे. ही विहीर पुढून गोल आणि नंतर निमुळती होत गेली आहे. तिचा आकार शिवलिंगाच्या शिळेसारखा किंवा चावीसारखा आहे. विहिरीत उतरण्यास 18 ते 20 पायऱ्या आहेत. आत 4-5 पायऱ्या उतरल्यावर दोन बाजूंना दिवे लावण्यासाठी कोनाडेही आहेत.
तसंच विहिरीच्या मुख्य द्वारावर गणपती आणि अन्य दोन देवतांच्या मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती शस्त्रधारी आहे. या मूर्तीच्या बाजूच्या भिंतीवर दोन मुखभंग झालेल्या सिंहांच्या मूर्ती आहेत. तसंच या द्वाराची कमान गोलाकार असून त्यावर फुलं कोरण्यात आली आहेत. विहिरीचा प्रत्येक दगड हा एकमेकांमध्ये सांधे जोड पद्धतीनं अडकवून बसवलाय. हे आमचं जे गाव आहे हे ऐतिहासिक गाव आहे. शिवाजी महाराजांचे इकडे आमच्या गावावरनं इकडनं वाहतूक होत होती आणि त्यांचे घोडे वगैरे ते लोक इथे पहिल्यांदा ठेवून नंतर मग पुढे जात होते. म्हणजे जसं बदलापूरला आहे तसंच आमचं गाव देवळोली आणि त्यावेळेपासून ही आमची वीर आहे. म्हणजे ऐतिहासिक वीर आहे आणि हिला बघा शंकराच्या पिंडीचा आकार दिलेला आहे आणि याच्यामध्ये काही म्हणजे अशा भावनासुद्धा लोकांच्या गुंतलेल्या आहेत. आणि कुणी त्याची घडणावळ तुम्ही बघाल तर काही एक सिमेंट वगैरे काय वापरलं एकावर एक दगडी अशा मोठ्या ठेवलेल्या आहेत. या गावात 100 ते 150 वर्षांपूर्वीची जुनी घरंही आहेत. या घराच्या बांधकामासाठी अनेक ठिकाणी दगड आणि सागाच्या लाकडांचा उपयोग केलाय. अजूनही या घरात गावकरी वास्तव्य करतायत. विहीर आणि घर पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात. या विहिरीच्या दगडांची पडझड होत असताना गावकऱ्यांनी स्वतः त्याची दुरुस्ती केली आहे. असं असलं तरी विहिरीचं जतन व्हावं म्हणून पुरातत्व खात्यानंही पुढाकार घ्यावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. एकूणच काय देवलोळी इथल्या वैशिष्ट्यपूर्ण विहिरीमुळे गावाची प्रसिद्धी होती आहे. इतिहासातील प्राचीन वास्तूंच्या खुणा देशाच्या कानाकोपऱ्यात आढळतात. मात्र या प्राचीन वास्तूंचं जतन ना आपण करतो ना आपलं सरकार, त्यामुळंच या प्राचीन वास्तूंची आणि शिल्पांची दुर्दशा सुरू आहे. सरकारनं वेळेस लक्ष देऊन या प्राचीन वास्तू जपायला हव्यात, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला या प्राचीन वास्तूंच्या माध्यमातून आपला इतिहास कळू शकेल. गणेश गायकवाड, News18 लोकमत, बदलापूर, देवळोली. चावीच्या आकाराची ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर पाहिल्यानंतर आता आपण भेटणार आहोत एका स्मार्ट श्वानाला. खरं तर कुत्रा हा प्राणी त्याच्या प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. तसंच कुत्र्यांना नैसर्गिक संकटांबद्दलही माणसांच्या आधी चाहूल लागते असंही प्राणीतज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या अशाच एका स्मार्ट कुत्र्यावर नेटकरी फिदा झालेले आहेत आणि त्यामुळेच सिद्धटेक इथल्या मंदिराबाहेर पायऱ्यांवर बसलेल्या या कुत्र्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा कुत्रा सिद्धटेकच्या गणपती मंदिराबाहेर भाविकांना आशीर्वाद देत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. हा कुत्रा भाविकांनी हात पुढे केला की आपला पंजा पुढे करतो, त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी या श्वानाबाबत जिव्हाळा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच या स्मार्ट श्वानाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चाही सुरू आहे. गेले 8-10 दिवस झालं पाहिलं की एक क्लिप व्हायरल होती आपल्या सिद्धटेकला. ती म्हणजे मंदिराच्या बाहेर एक मुक प्राणी म्हणजेच कुत्री आहे आणि ती प्रत्येकाच्या हातामध्ये हात देते. या गावातील लोकांनी देखील विशेष म्हणजे प्राणीमात्रावर दया करावी अशाप्रमाणे या मंदिराच्या बाहेर या कुत्रीचं संगोपन केलं आहे आणि परमेश्वराची कृपा असावी असं मला वाटतं की परमेश्वर याच्यामध्ये असावा. प्रत्येक व्यक्तीच्या हातात हात देते आणि जे लोक घाबरतात प्राण्याला त्या घाबरू नये असं मला वाटतं. सोशल मीडियावर सध्या हा स्मार्ट श्वान प्रचंड व्हायरल होतो आहे आणि या श्वानाचं नाव आहे पिली. या पिलीचा जन्म सिद्धटेकमध्ये झाल्याचं मंदिराचे व्यवस्थापक देखील सांगतायत. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत या स्मार्ट श्वानाची सोशल मीडियावर सगळीकडेच चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. अनेक फॉरवर्डेड व्हिडिओ सोशल मीडियावर या कुत्र्याचे फिरत आहेत आणि त्यामुळेच सोशल मीडियावर या स्मार्ट पिलीचीच जोरदार चर्चा आहे. खास या स्मार्ट श्वानासाठी म्हणून काही भाविक देखील मंदिरात येत आहेत, सेल्फी काढतायत, व्हिडिओ रेकॉर्ड करतायत आणि पुन्हा एकदा या सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालेल्या पिलीचीच चर्चा दिसते. ते कुत्रे इथंच लहानाचं मोठं झालेलं आहे, इथंच लोकांनी त्याला सांभाळलेलं आहे. ते कुत्री आहे आपण त्याला श्वान म्हणू असं कुत्रं म्हणणं बरं दिसत नाही म्हणून. तर ते इथले जे भाविक दर्शनाला येतात ते बाहेर जाताना त्याला कुठं पेढा देतात, साखर कुठं नाही घेतात, त्याच्यामुळे ते काय कळत त्याच्या हातामध्ये पंजा देतं, त्याला आनंद होतो.
आणि मग त्यांनी पंजा दिल्यावर मागचा माणूस हाताचा हात पुढे केला तो त्यालाही पंजा देतो. मग आपल्या लहान मुलांच्या हातातही पंजा घेतात लोक, ते लोकांना बरं वाटतं. काय काळ तो त्यांच्या डोक्यावरही पंजा ठेवतो. अशा प्रकारे ते त्याला सवय होत गेली कुत्र्याला, आणि भाविकांना पण एक वेगळा आनंद मिळतो, वेगळा चमत्कार असं काही नाही आहे. या अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या, सोशल मीडियावरचे हे असे सगळे फॉरवर्डेड व्हिडिओज बघितले, किंवा काही अचंबित करणाऱ्या गोष्टी आपण बघितल्या, तर आपसुकच आपल्या तोंडातनं बाहेर येतं की अरे हे तर अजबच. त्यामुळं हे तर अजबचमध्ये या आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात इथंच थांबूया. मात्र या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही फक्त रोचक बातम्या दाखवत असतो, त्या बातम्यांमधून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचं न्यूज 18 लोकमत समर्थन करत नाही. हे तर अजबचमध्ये इथंच थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.